इकडे शिवसेनेनं ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातले उमेदवार जाहीर केले. ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपनं शिवसेनेला झुलवत ठेवलं असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. शिवसेनेचे ठाण्यातले उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणमधले उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी महायुतीला आधीच बिनशर्त पाठिंबा दिलाय, त्यामुळे हे दोन्ही उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. ठाणे आणि कल्याणमध्ये 20 मे रोजी मतदान आहे, मात्र ठाणे आणि नाशिकमधला उमेदवार जाहीर व्हायला तब्बल 1 महिना लागला. ठाणे लोकसभा मतदारसंघ लढवण्यासाठी भाजपसुद्धा इच्छुक होती, त्यामुळे मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊन तिढा संपला. कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल. एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे. पूर्ण जिल्हा जो आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातील ज्या ह्या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी आधीच निश्चित झाली होती, मात्र त्या उमेदवारीची औपचारिक घोषणा बुधवारी झाली. मात्र ठाण्यावरून शिवसेना भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू होती. ठाण्यातून शिवसेनाच लढणार हे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. परंपरागत मतदारसंघ मिळवण्यासाठी शिवसेनेला शेवटपर्यंत लढावं लागलं असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. बाबू अभी मुझे ठाणा तो भी दे दो ना सर ठाणा, अशी म्हणायची पाळी शिवसेनेच्या शिंदे गटावर आली आणि शेवट त्यांना ती उमेदवारी ती जागा मिळाली. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की ठाण्याची जागा महाविकास आघाडी जिंकेल. ठाणे आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत काहीशी रस्सीखेच झाली, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी तिथले उमेदवार जाहीर झाले. परिणामी विरोधकांनी टोले लगावण्याची संधी साधून घेतली. मात्र आता उमेदवार जाहीर झाल्यानं ठाणे आणि नाशिकमधली प्रचाराची रंगत वाढणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता थेट जाऊयात परळमधल्या कामगार मैदानात जिथे भाजपचा मेळावा सुरू आहे.